मराठीचे सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार असलेले संजय जीवने गेली अनेक दशके नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. तर त्यांचा पहिला मराठी चित्रपट पैदागीर एकाच वेळी 16 सप्टेंबर रोजी नागपूर विदर्भातील काही शहरे आणि पुणे, कल्याण, दिल्ली या मोठ्या शहरांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासाठी नागपुरात पत्रपरिषद घेण्यात आली. पैदागीर या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सांची जीवने हिला 11व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सव 2021 सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी अनेक भारतीय चित्रपटांना मागे टाकत या चित्रपटाला कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नामांकन मिळाले होते. हा चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी एक होता. यानंतर अनेक उत्सुक प्रेक्षक संपर्क साधून चित्रपट प्रदर्शित होणार का अशी विचारणा करत होते. मात्र कोरोना महामारी आणि मधल्या काही अडचणींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाला. खिशा मारणाऱ्या गुन्हेगाराला विदर्भात पैदागीर म्हणतात. वडिलांना गुन्हेगारी जगतापासून दूर ठेवत आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी एका आईने केलेल्या संघर्षाची कथा पैदागीरचे कथानक आहे. पीडितांसाठी शिक्षण हेच दुःखातून मुक्तीचे साधन आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा हा मुख्य धागा संजय जीवने यांनी पैदागीरमधून मांडलाय. आणि एवढ्या मोठ्या लेवलचा सिनेमा माझाही पहिलाच आहे. यापूर्वी मी बऱ्याच नाटकांना आणि डॉक्युमेंटरीज बरंच काही वर्क झालेलं होतं, पण सिनेमाचा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. आणि या सिनेमामध्ये एकूण 3 गाणे दिलेले आहेत. त्यापैकी माया माऊलीची ओली, माया ममतेची ओली, देवी सूर्याला सावली हे गाणं वैशाली माडे यांनी गायलेलं आहे. वैशाली माडे यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. आणि दुसरं गाणं माया ममतेची ओली हे जे गीत आहे वैशाली माडे यांनी गायलेलं आहे. आणि दुसरं जे गाणं आहे आपल्या वसंताभाऊचं लग्न झालं शांसे हा एक वेगळा पार्ट आहे. आणि त्यानंतर रॅप हा वेगळा पार्ट आहे. पण आम्ही ते दोन्ही मर्ज केलेले आहे. आणि या एका गाण्यामध्ये बऱ्याच सिंगर्सनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे. पैकी नागपूरचे सिंगर्स वीरेंद्र बोर्डे, शिवम लिओनिक्स, रोहन दुटे आणि मी स्वतः आम्ही 4-5 जणांनी हे गाणं गायलेलं आहे. आणि तिसरं जे गाणं आहे असू दे चुकीची जे टायटल ट्रॅक आहे पैदागीरचा. आधी जरी मी चित्रपटात काम केलं असेल तरी होम प्रोडक्शनच्या नावाखाली चित्रपट पहिल्यांदा करते. होम प्रोडक्शनच्या नावाखाली गत 25 वर्षांपासून नाटकाचे प्रोडक्शन अर्थातच अनेक करून झाले होते. पण चित्रपट करणे ही काय खाऊखायची गोष्ट नाही हे आम्हाला निश्चितच कळलेलं आहे. दिवस रात्र आमच्या घरी याविषयी जी काही चर्चा सुरू असते, जे काही तयारी सुरू आहे ती फार विलक्षण आहे आणि हा अनुभव कायम लक्षात राहणार आहे. बीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.